श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, अधिक महिन्याला खरमास असेही म्हटले जाते। खरमास म्हणजे खरा महिना। दुसऱ्या अर्थाने सांगायचे झाले तर ज्या महिन्यात शुभ कार्य करणे वर्जित मानले गेले आहे असा महिना म्हणजे खरमास। अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात। अधिक महिना श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। त्यामुळे यंदा 8 श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे। हिंदू धर्मात 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा यंदा 18 जुलैपासून सुरू होणार आहे, तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे। अधिक मासमध्ये कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही ते आता आपण जाणून घेणार आहोत। प्रथम अधिक मासमध्ये काय करावे बघूया। या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत। स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करावे। या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्रीरामकथेचे पठण, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे। या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे, त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी। जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असेल। पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा आणि अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात। या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुती आणि मेथीच्या पदार्थांचे सेवन करावे। या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, मुकदमा करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवा करणे इत्यादी कार्य करता येतात। आता अधिक मासमध्ये काय करू नये। लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये। या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कानटोचणे, ग्रह प्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे। या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे। मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये। या महिन्यात ग्रह खरेदी, वस्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या नवीन वस्तू खरेदी करू नका। परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते। नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा करावी। वाईट शब्द किंवा अपशब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील टाळाव्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।